प्रभाग क्रमांक 14 क साठी एमआयएम कडून इच्छुकांची मोठी संख्या असून पक्षश्रेष्ठी उमेदवारी बाबतचा निर्णय घेतील असं शहराध्यक्ष तौफिक शेख यांनी सांगितलं. काँग्रेस नगरसेवक रफी खातोळे यांच्या निधनानं प्रभाग क्रमांक 14 क मध्ये पोटनिवडणूक होत आहे. यापूर्वी इथून एमआयएमचा उमेदवार नव्हता, आता मात्र पक्षाकडून पोटनिवडणूक लढवण्यात येते. या प्रभागातून 3 नगरसेवक हे एमआयएमचेच आहेत. मंगळवारपासून पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. एमआयएमकडून याकरता इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आलेत. उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठी हे हैदराबादेत निर्णय घेतील. पक्षाकडून उमेर नाईकवाडी, पीर अहमद शेख, नसीम खलीफा, कादर भागानगरे, समीउल्ला शेख, इरफान शेख हे इच्छुक आहेत. इच्छुकांची यादी पक्षश्रेष्ठींकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती शहर अध्यक्ष तौफिक शेख यांनी दिली. पोटनिवडणूक होणे जारी आहे, इसके लिए इच्छुक लोग का फॉर्म आज से दो दिन तक यहाँ पर देने का काम हमारे पार्टी पदाधिकारी सोहेल शेख, युक्तकार कादरी, समीर लवी शेख ये लोग कर रहे हैं. और अभी आज दोपहर से तकरीबन 5 फॉर्म गए और फॉर्म का जो हमारी मुदत है कल शाम तक है. और परसों दिन जो इच्छुक लोग जो फॉर्म लेकर गए, जो हमारे पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते सभासद जो भी रहेंगे, जो इच्छुक है पोटनिवडणूक के लिए, उनका फॉर्म जो भरकर परसों के दिन उनकी मुलाकात ली जाएगी और सब फॉर्म जमा करके हमारे वरिष्ठ हैदराबाद के जो निरीक्षक है अनवर सादात, इनके पास फॉर्म सब वहाँ जमा होंगे और वहाँ पर उनकी एक मीटिंग होगी और सब फॉर्म की छाननी हो जाएगी. कौन से पदाधिकारी, कौन से कार्यकर्ता जिसका काम अच्छा है उस प्रभाग के अंदर, उसको देख कर सभी हमारे निरीक्षक हम सब मिलकर हैदराबाद में मीटिंग ली जाएंगी.